गुटखाबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, संभाजी ब्रिगेड। महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना सुद्धा गुटख्याची खुलेआम विक्री सर्वत्र होत आहे, त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे। गुटखाबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून व्हावी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना निवेदन देण्यात आलं। राज्यातील तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याच्या हेतूने तत्कालीन सरकारने 2012 रोजी गुटखा बंदीचा मोठा निर्णय घेतला होता, पण याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडकपणे होत नसल्या कारणाने आज ग्रामीण भागात व शहरात किराणा दुकानासह शासकीय कार्यालय, महाविद्यालय, शाळा, बाजारपेठ अशा ठिकाणी गुटखा खुलेआम विक्री होत आहे। गुटखाबंदी महाराष्ट्रात असली तरी इतर राज्यांमधून चोरून गुटख्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात परराज्यातील गुटखा सोलापूर हद्दीत कोणाच्या आशीर्वादाने येतो याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे। गुटखा सोलापुरात मोठ्या प्रमाणात आणणाऱ्या गुटखा गँगचा शोध घेऊन अशांवर कडक कारवाई करण्यात यावी। अनेक शासकीय कार्यालयात, महानगरपालिकेत धूम्रपान करणाऱ्यांना 200 रुपयाचा दंड करण्यात येईल असे फलक लावलेले आहेत आणि याच कार्यालयात सगळ्यात जास्त प्रमाणात गुटखा खाऊन भिंती रंगवलेले दिसून येतात। अशा लोकांवर एकही कारवाई अद्यापपर्यंत झालेली दिसून येत नाही, याची पण कडक अंमलबजावणी करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलं। यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष कदम, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, शहर संघटक दत्ता जाधव, शहर सचिव सुलेमान पिरजादे, विकी पाटील, साजिद मकानदार इत्यादी उपस्थित होते। आज अन्न व औषध प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी राऊत साहेब यांना गुटखाबंदीच्या विरोधात निवेदन देण्यात आले। परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात येत आहे आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत गुटख्याच्या संबंधातले ते फक्त बारक्या पाणटपऱ्यांवर कारवाई करून सोलापूरच्या जनतेचं सांत्वन करण्याचं काम करत आहेत आणि ह्यामध्ये मोठा जो व्यापारी आहे तो एकदम बेछूटपणे बिंदासपणे त्याचा कारोबार पूर्ण महाराष्ट्रामध्ये और सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरवत आहे आणि हे कुठेतरी हलगर्जीचं काम चालू आहे आणि ह्या प्रशासकीय इमारतीमध्येच मावा आणि गुटखा खाऊन सर्व प्रमाणामध्ये भिंती रंगवण्याचं काम या प्रशासकीय इमारतीमध्ये चाललं आहे आणि CCTV कॅमेरे आहेत, त्या CCTV कॅमेरा असून सुद्धा या कोणत्या कारवाया होत नाहीत आणि अशा प्रकारच्या जर कारवाया आणि अशा प्रकारचा जर खुला छूट आणि खुली धंदा जर आहे आणि मग हे महाराष्ट्र शासनाने आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कशाला कोणतं गुटखाबंदी आणि हे आहे करण्याचं खोटं नाटक करून महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत। हे अशा प्रकारचं जे काम आहे, हे भोंगळ कारभार जर थोड्या दिवसात जर नाही थांबला, मी दत्ता जाधव, आमची सर्व टीम, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शामभाऊ कदम व आमचे सर्व सहकारी, अशा प्रकारचं जर कोणतं कृत्य जर परत पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये जर नाही थांबलं तर आम्ही उग्र प्रकारचं आंदोलन करणार आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेन।